कोरोना युद्धाचे योगदान विसरता येणार नाही बबन यादव चिपरीत शाहू आघाडीतर्फे कोरोना युद्धांचा सत्कार मागील सहा महिन्यात गावागावामध्ये कोरोना संसर्गाच्या विरोधात रात्र दिवस जीवाची आणि परिवाराची पर्वा न करता जनतेची सेवा केलेल्या आरोग्य विभागी ग्रामपंचायत कर्मचारी आशा व अंगणवाडी सेविका महसूल व शिक्षण विभागाकडील कर्मचारी पुलीस तंटामुक्त व ग्राम दक्षता समिती लोकप्रतिनिधी डॉक्टर्स या सर्व घटकांचं योगदान विसरता येणार नाही कोरोना योद्धा म्हणून त्यांचा झालेला सत्कार सुतीय आहे असे प्रतिपादन चिपरी येथे राजेश्री शाहआगाडीच्या वतीने चिपरी येथील मराठा मंडळ समाजाच्या हॉलमध्ये कोरोना योद्धा व कोरोनामुक्त रुग्णांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून यादव बोलत होते राजेश्री शाहू आघाडीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच सुदर्शन पाटील यांनी स्वागत व प्रस्तावित करताना मागील सहा महिन्यात गावामध्ये झालेल्या कामाचा आढावा घेतला व कोरोना युद्धांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले, केले। यानंतर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते जवळपास सर्व विभागातील मिळून साठ कोरोना युद्धांचा व कोरोनामुक्त रुग्णांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला अंगणवाडी सेविका राजेश्री कांबळे यांनी बेटी बचाव अभियानाअंतर्गत उपस्थितांना शपथ दिली यावेळी सत्कारमूर्तीने मनोगत व्यक्त करताना राजेश्री शव वगडने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आघाडीचे अध्यक्ष सुदर्शन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले कार्यक्रमास माजी सरपंच व तट्टा तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश रजपूत शिवाजी बेडगे तातोबा कोरे सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष कांबळे सुधीर लोहार मुसा फकीर बच्चा पाटील हिंदूराव जगदाळे राजू सूर्यवंशी रावसाहेब शेळके महाळू गावडे निर्मला भानुसे सौ आलतेकर ग्रामविकास अधिकारी रजपूत यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार माजी तंटामुक्त अध्यक्ष आनंदा पांडव यांनी मांडले तर सूत्रसंचालन मंगेश माळेसर यांनी केले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ